रामचंद्रजी मालकर यांनाही आपण इथे सन्मानित करणार आहोत। रामचंद्रजी मालकर त्याचबरोबर बाबू बडे साहेब यांनाही विनंती करतो, आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे। रामचंद्रजी मालकर यांना सन्मानित करत आहोत। स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेशजी पाटील, जीवनजी पाटील यांच्या शुभ हस्ते। तर जाऊया नवीन सामना आणि जशी होईल मॅचला सुरुवात, ऐकूया आमचे संतोषजी पाटील सरांचा आवाज। थँक्यू। बाबू बडे साहेब यांना सन्मानित करणार आहोत। अजिवले आपल्या परिसरातील दोन मातब्बर संघ आमने सामने, अजिवली बनाम भिंगारवाडी। तर गेम इज ऑन। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना। मैदानामध्ये भिंगारवाडी पक्ष अजिवल्या दोन संघादरम्यान पहिला चेंडू सुरेख वेगवान चेंडू फेकला होता गोलंदाजानं सचिन लहाणे। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुदर्शन गायकर। यावेळचा चेंडू देखील आपण पाहतोय सुरेख चेंडू। इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता सुदर्शन गायकर या फलंदाजानं, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही अजिवली संघाला। आत्तापर्यंत दोन चेंडू फेकले तर मैदानामध्ये गोलंदाज सचिन लहाणे या गोलंदाजानं वेगवान गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते भिंगारवाडी संघाकडून। 10-12 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा, अतिशय सुरेख वेगवान गोलंदाज आहे, तेवढाच आक्रमक फलंदाज देखील असणार आहे मैदानामध्ये सुदर्शन गायकर। यावेळचा चेंडू इथे मात्र सन्मान दिला, एक खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता आणि इथे मात्र सन्मान देऊन दिशा दिली आहे डिपमिड विकेटच्या रिजनला। क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल, एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल। श्री गणेश होतोय तो म्हणजे अजिवली संघाचा। आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत मैदानामध्ये सचिन लहाणे या गोलंदाजानं आणि धाव इथे मात्र एक खर्च केली आपल्या गोलंदाजीवर। तर ऑन स्ट्राईक असणार आहे फलंदाज आदेश गायकर। चौथा चेंडू प्रबल एंड करून फेकण्यासाठी सज्ज होतोय। यावेळचा चेंडू देखील इथे मात्र सुरेख चेंडू होता, दिशा दिले, इथे मात्र डायरेक्ट हिट केला जातोय, फलंदाज बाद होईल सुदर्शन गायकर। पहिलाच मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय अजिवली संघाला। सुदर्शन गायकरला मात्र परतावला नाही आपल्या क्रीज मध्ये आणि फलंदाज बाद होईल। विन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल इनॅट नंबर तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज। आणि जर्सीवरती जरी आपण विराट कोहलीचा अंक पाहतोय 18 नंबर, इथे मात्र जर्सीवरती पाहायला मिळतोय विराट कोहलीसारखी फलंदाजी करेल काय आपल्या संघाला, मात्र इथे सावरण्याचा प्रयत्न करेल काय तो म्हणजे विशाल ठाकूर। ऑन स्ट्राईक असणार आहे आदेश गायकर। पूर्णपणे जबाबदारी असणार आहे, पहिला शतक हे पॉवर प्लेचं शतक आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षकांवरती पाबंदी आहे, त्या पाबंदीचा इथे मात्र फायदा उचलताना दिसत नाही आहे तो म्हणजेच अजिवली संघ। यावेळचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू, इथे मात्र पूर्णपणे बीट केला जातोय फलंदाजाला, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये मैदानामध्ये, निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते। आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केली आपल्या गोलंदाजीवर गोलंदाज सज्जा। यावेळचा चेंडू इथे मात्र सुरेख फटका, ताकदीचा वापर, चेंडू येईल पॉइंटच्या रिजनला, हा मिळेल पहिलाच चौकार अजिवली संघाला। संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावपलकावरती जोडल्या जातील 5 धावा,
एक बाद पाच अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहिलं षटक समाप्त होतोय. अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं. पाच चेंडूमध्ये एक धाव खर्च केली होती आपल्या गोलंदाजीवर, परंतु शेवटचा चेंडूचा विचार केला म्हणजे सहावा चेंडू खराब पडला आणि पुरेपूर समाचार घेतला तो म्हणजे फलंदाज आदेश गायकर या फलंदाजानं आणि मिळाल्या चार धावा. धन्यवाद. याच दरम्यान आदरणीय सुनीलजी कलशेट्टी अजिवली यांचं इथे आगमन झालं, त्यांनाही विनंती करतो की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सुनीलजी कलशेट्टी दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ होतोय मैदानामध्ये. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल साहिल लहाने. समोर असणार आहे विशाल ठाकूर ऑन स्ट्राइक. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होते. चार षटकांचा पूर्वार्ध असणार आहे आणि या चार षटकांचा जर विचार केला तर चार षटकांमध्ये मिनिमम 40 ते 45 धावांपर्यंत टार्गेट सेट करावा लागेल. तो म्हणजेच फलंदाजी करत असताना अजिवली संघाला, त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल काय की ज्याप्रमाणे सचिन लहाने या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करेल भिंगारवाडी संघ. दोन्ही संघ हे तितकेच ताकदीचे आहेत आणि शेजारचे शेजारचे असल्याकारणाने पूर्णपणे माहिती असणार आहे रणनीती दोन्ही संघांना. यावेळचा चेंडू देखील सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, पूर्णपणे बीट केला जातोय फलंदाज विशाल ठाकूर या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे भिंगारवाडी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये पाच धावा खर्च केले आपल्या गोलंदाजीवर आणि जर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर पाच धावा देणारा गोलंदाज नेहमी चांगली गोलंदाजी मानली जाते. त्याचप्रमाणे साहिल लहाने गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. दुसरं या वेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र धोनी स्टाईल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रयत्न फसलाय फलंदाज विशाल ठाकूर याचा. इथे मात्र एक धाव काही रोकू शकत नाही तो म्हणजे भिंगारवाडी संघ. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपलकावरती जोडल्या जातील सहा धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावपलकापती धावा पाहतो एक बाद सहा. यावेळचा चेंडू सुरेख फटका लॉप केला जातो चेंडूला. चेंडू जाईल. इट्स अ बिग 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 हिट. सहा धावा आणि या सहा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपलकावरती जोडल्या जातील बारा धावा. बऱ्याच अवधीनंतर हा मिळालाय पहिलाच षटकार आपल्याला अजिवली संघाला आणि आदेश गायकरच्या बॅटमधून येतोय हा मोठा फटका. पूर्णपणे ताकद असणार आहे आदेश गायकरमध्ये मोठे फटके लगावण्याची, परंतु सचिन लहाने. वैभवजी सारडेकर आणि निलेशजी माली अजिवली यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होईल. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपलकावरती 13 धावा. प्रीतम दादा पाटील आणि रुपेशजी उलवेकर या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिले, मनापासून धन्यवाद. गोलंदाज सज्ज साहिल लहाने गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. यावेळचा चेंडू देखील सुरेख फटका होता. इथे मात्र कार्पेंटर फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या रिजनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेकेल तत्पूर्वी मात्र पूर्ण केली जाईल एक धाव आणि या एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपलकाबद्दल जोडल्या जातील 14 धावा. जरूर षटकार लगावला असला तरी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. झेल अतिशय सुरेख टिपला जातोय. इथे मात्र दुसरा फलंदाज बाद होईल गावदेवी अजिवली संघाचा. मैदानातून दुसरा धक्का आपण पाहतोय अजिवली संघाला. हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील बोर्ले यांनाही विनंती करतो की आपण या क्रिकेट मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी पवार यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. लोणावलीतून
यंग ब्रिगेड या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आली आहे, त्यांनाही विनंती करेन, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुढचा सामना तौसिफ शेख, नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. दोन बाद 14 धावा धावपळकावरती पाहायला मिळते, म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 7.00 सरासरीने इथे मात्र धावा जमवण्यामध्ये यश आलंय आतापर्यंत गावदेवी अजिवली संघाला. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असणार आहे प्रतीक गायकर. तिसरं षटक असणार आहे भिंगारवाडी संघाकडून. ऑनस्ट्राईक असणार आहे फलंदाज विशाल ठाकूर. या बिलचा चेंडू आपण पाहतो, या चेंडूची लाईन त्यांनी लेन पाहू शकतो आपण. ऑफसिकचा हा खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच सुनीलजी तांडल सर आमच्याकडे बोलतील, दंडित करतील. इथे मात्र गोलंदाजाला एक धाव मिळेल अवंतरच्या स्वरूपात अजिवली संघाला 15 धावा. यावेळचा चेंडू देखील आपण पाहतोय, इथे मात्र थोडस चेंडू आत घेतलाय गोलंदाजानं. पंचांनी सुरेख चेंडू दर्शवलाय, निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. प्रतीक गायकर इथे मात्र लाईन लेंथ पकडण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये. यावेळचा चेंडू सुरेख फटका आहे, चेंडू येतोय कवरच्या रिजनला, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होईल सीमा रेषेबाहेर. हा मिळेल चौकार आणि या चार धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावपळकावरती जोडल्या जातील 19 धावा. विशाल ठाकूरच्या बॅटमधून येतोय. विशाल ठाकूरचा विचार केला, आतापर्यंत 5 चेंडू खेळून काढला आणि 6 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज प्रतीक गायकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळचा चेंडू फिलर लाईनचा चेंडू होता, इथे मात्र चेंडू भिरकावलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून वन बाउंस सीमा रेषे बाहेर. हा मिळेल चौकार आणि या चार धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावपळकावरती 23 धावा. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा खर्च केलेत 3 चेंडूमध्ये. गोलंदाज प्रतीक गायकर या गोलंदाजानं जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. ज्या धावा रोखल्या होत्या सचिन लहाने आणि साहिल लहाने या गोलंदाजांनी, परंतु प्रतीक गायकर इथे मात्र धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर. बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय फलंदाज विशाल ठाकूर. इथे मात्र एक्सप्रेस हायवेचा स्पीड पकडण्याचा प्रयत्न केला जातोय विशाल ठाकूर या फलंदाजाकडून. गोलंदाज सज्ज प्रतीक गायकर. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय किती धावा जमवतोय अजिवली संघ. यावेळचा चेंडू आपण पाहू शकतो, या चेंडूची लाईन आणि लेंथ आपण पाहू शकतो. ऑफस्टिकचा हा खूपच बाहेरचा चेंडू आहे. इथं मात्र पंच सुनील तांडेल दंडित करतील गोलंदाजाला. एक धाव मिळेल अवंतरच्या स्वरूपात अजिवली संघाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावपळकावरती जोडल्या जातील 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाजानं, 24 धावा धावपळकावरती. यावेळचा चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका आहे, कार्पेट ड्राईव्ह फटका लगावला जातोय. लॉंगॉनच्या रिजनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. एक किरीला मात्र दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळाली. सुरेख ताळमेल होता, सुरेख कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. इथे मात्र 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपळकावरती 26 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू आपण पाहू शकतो, हा चेंडू अद्याप इशारा येणं बाकी असणार आहे. हा चेंडू असणार आहे हा लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू फेकला जातोय. इथे मात्र 1+1=2 रन्स, म्हणजे ना दिवाळी ना दसरा, बोनसच्या स्वरूपात इथे मात्र धावा मिळाल्यात त्या म्हणजे अजिवली संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 वाढ 28 धावा. तौसिफ शेख ऑन स्ट्राईक असणार आहे. स्वप्नातील पहिली बाईक आपण पाहतोय अजिवली संघाच्या तौसिफ शेखच्या नावावर असणार आहे. सांगडे टुर्नामेंटमध्ये पहिली बाईक पटकावली, लेफ्ट हँड फलंदाज असणार आहे. इथे मात्र आक्रमक पवित्रा घेईल काय, धावसंख्याला कितीपर्यंत आकार देण्याचा प्रयत्न करेल तौसिफ शेख. या मैदानाचा विचार केला तर 40 ते 45 धावा इथे मात्र जमवायचा प्रयत्न केला काय, परंतु हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मिळेल हा खणखणीत षटकार
आणि या सहा धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण, धावपालकावरती 34 धावा. तौसिफ, सांगडे येथील टूर्नामेंट मधला बाईक विजेता खेळाडू अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहतोय तौसिफ कडून अजिवली संघासाठी. ओव्हर टू संतोष पाटील. धन्यवाद सर. इथे आपण पाहतोय 2 षटकांचा विचार केला, 14 धावा धावपालकावरती होत्या, परंतु 3 षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर प्रतीक गायकर या गोलंदाजानं. तर अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे, 20 धावा खर्च केलेत गोलंदाजानं, परंतु शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकेल, रोकेल की पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू आपण पाहू शकतो, या देखील चेंडूची लाईन्थ आणि लेंथ आपण पाहू शकतो. ऑफस्टिकचा हा खूपच बाहेरचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पंच गोलंदाजाला दंडित केला जाईल, 1 धाव मिळेल अजिवली संघाला. 1 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहत आपण धावपालकाबती जोडल्या जातील 35 धावा. यावेळचा चेंडू सुरेख फटका आहे, ताकदीचा वापर, चेंडू भिरकावलाय, बिग 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 हिट, 6 धावा. आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकाबती जोडल्या जातील 41 धावा. काय कमालीची फलंदाजी या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. असं वाटलं होतं कुठेतरी की धावसंख्या रोखण्यामध्ये यश आलंय भिंगारवाडी संघाला, परंतु 3 षटकाचा विचार केला तर प्रतीक गायकर या गोलंदाजानं तब्बल 27 धावा खर्च केले आपल्या गोलंदाजीवर आणि आपल्या संघाला मात्र बॅकफूटवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. याच दरम्यान आदरणीय श्री अनिलजी डोपरे उसाटणे यांना विनंती करतो की आपण हॅलो या क्रिकेट मंचावर उपस्थित व्हायचंय. बेलोली गावचा बुलंद आवाज शाहीर तुकाराम पाटील यांनाही विनंती करेन आपण स्टेजवर यायचंय. माननीय श्री पांडुरंगजी पाटील बेलवली, माननीय श्री भगवान बळीराम पाटील बेलवली, कुस्तीतील एक मोठं नाव म्हणजे रामचंद्रजी काळेकर आणि श्री संजय नमा पाटील यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. ओव्हर टू संतोष पाटील. तंत्रज्ञानाचा वापर आपण इथे पाहतोय. आपण पाहतोय गेली 4-5 दिवसामध्ये 4-5 वर्षामध्ये क्रिकेटने खूप उंच भरारी घेतली. आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये देखील व्ह्यू पाहायला इथे मात्र हॅलो हॅलो लाईव्हला आवाज नाही, लाईव्हला आवाज नाही. हॅलो 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 हॅलो. स्वेर चेंडू असणार आहे आणि स्वेर चेंडू मध्ये धावा धावपालकाबती धावा पाहतो आपण 44 धावा. शेवटची 2 षटकांचा विचार केला, 3 षटकामध्ये 27 धावा आल्या, त्या मात्र धावा महाग ठरतील की काय दुसऱ्या उत्तरार्धामध्ये भिंगारवाडी संघाला
या वेळचा चेंडू कार्पेटर फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण. धाव पाहिल कबड्डी 45 धावा. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. या पूर्वार्धातील दोन चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजेच अजिवली संघाला तौशिब शेख ऑन स्ट्राईक असणार आहे. एक बाईकमॅन त्याच्या नामापुरती असणार आहे तो, मात्र तौशिब शेख ऑन लाईन ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज कल्पेश लहाणे. या वेळचा चेंडू देखील ऑफ स्टिकचा हा खूपच बाहेरचा चेंडू. इथे मात्र पंच दंडित करतील. गोलंदाजाला एक धाव मिळेल, ती म्हणजे अजिवली संघाला एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण. धावपळकावरती जोडल्या जातील 46 धावा. दोन बाद 46 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या वेळचा चेंडू फुलर लाईनचा आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुरेख झेल टिपला जातोय. इथे मात्र तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. तौशिब शेखच्या बॅट तौशिब शेखच्या स्वरूपात तो म्हणजेच अजिवली संघाला. कार्टून कार्टून गँग आपल्याला विनंती आहे की आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. कृपया करून मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. हॅलो असणार आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल दीपक सारडेकर. शेवटच्या चेंडूमध्ये एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे अजिवली संघाला. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज कल्पेश लहाणे. आत्तापर्यंत सुरेख कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर. तर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. या वेळचा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र एक धाव मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. त्याच दरम्यान अजयजी भागीत अजिवली यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचं. त्याचबरोबर बेलवली गावातील अतिशय उत्कृष्ट असे शाहीर शाहीर संतोष पवार यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर या. पाहिल्या तर 46 धावा धावपळकावरती या ठिकाणी पाहायला मिळाला अजिवली संघाच्या. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 47 धावेची आवश्यकता असणार आहे भिंगारवाडी संघाला. तर त्याच दरम्यान या ठिकाणी विनंती असेल वाकडी संघाचा संघ नाईक आणि वाकडी संघाचा संगणक आणि उसाटणे संघाचा संगणक. आपणाला विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. स्टेज वर यायचंय आपण. याच दरम्यान आदरणीय श्री नामदेव रामभाऊ पाटील बेलवली यांना विनंती करतो आपण स्टेज वर यायचंय. दरम्यान आपण स्वागत करून घेणार आहोत
हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील बोरले, मी मुख्य आयोजक जीवनजी पाटील रुपयजी पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान करून घ्यायचा आहे। हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील बोरले, कोणताही कार्यक्रम असो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती असते संतोष महाराजांची। क्रिकेटवर नितांत प्रेम करणार आणि आध्यात्मिक सामाजिक जीवनात अग्रेसर असणार असं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष महाराज पाटील। मी विनंती करेन रुपयजी पाटील आणि जीवनजी पाटील यांना की त्यांनी आणखीन एक सन्मान करायचा आहे, तो म्हणजे माननीय श्री अतुल बबन पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत करण्यात आली। अतुल दादा पाटील यांचा सन्मान केला जातोय। मी त्याचबरोबर शाहीर तुकाराम पाटील यांनाही विनंती करतो आपणही स्टेजवर यायचंय। शाहीर संतोषजी पवार यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय। त्याचबरोबर पांडुरंगजी पाटील, नामदेव रामभाऊ पाटील, माननीय श्री भगवान बळीराम पाटील, रामचंद्रजी कालेकर, अतुल दादांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेसाठी पुरस्कर्ते आहेत। संजय नामा पाटील, शाहीर संतोष पवार यांचं इथं आगमन होत आहे। या आता आल्यासारखं या दादा या। त्याचबरोबर एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आणि उसाटणे क्रिकेटला बाप लेक दोघं मिळून खूप मोठं योगदान देत आहेत, आदरणीय अनिलजी ढोपरे यांचा आपण सन्मान करणार आहोत। हॅलो, तो वहां पे गलती हुई और यहां से दो रन पूरा करते हुए पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है। मनोज वहां पे खिलाड़ी तैनात थे और गलती हुई और गलतियों का परिणाम भुगतना पड़ेगा। यहां से दो रन आते हुए पहली गेंद डाली थी विशाल ठाकुर ने, पहली गेंद को खेला था सचिन लाने ने और दो रनों के साथ अपने पारी का आगाज 46 रन बनाए थे। 47 रन का यहाँ पे पीछा करना है। पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है। फिर एक बार विशाल ठाकुर, देखो बल्ले का बाहरी किनारा लगा है, वहां पे गलतियां हो रही है और गलतियों का परिणाम भुगतना पड़ेगा। जहां पे एक था वहां पे दो दो निकालने में कामयाब आसानी के साथ दो दो खिलाड़ी, और इसी के साथ तीन तीन खिलाड़ी गेंद के नीचे आए थे, तीन तिगाड़ा और काम बिगाड़ा। जहां पे एक था वहां पे दो गमाने पड़े। वो कहते हैं ना राणा जी, मुझे माफ करना, गलती मारे से हो गई, लेकिन गलतियों को यहाँ पे माफ नहीं किया जाएगा। और ये दो रन आते हुए दो रनों के साथ चार रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। मैटी पावर पे में गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज विशाल ठाकुर। विशाल ठाकुर की बात की जाए तो बल्लेबाजी करते हुए इस खिलाड़ी के माध्यम से हमने दो चौके देखे थे, अभी दो गेंदें डाली और चार रन खर्च किए। फिर एक बार विशाल तैयार होंगे, इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। इस गेंद को नीचे रखा था, सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में। वो कहते हैं ना जहाँ पे आपकी शरीर की शक्ति काम करना बंद कर दे वहाँ पे दिमाग का इस्तेमाल करना चाहिए, और ये किया गेंदबाज विशाल ठाकुर ने दिमाग का इस्तेमाल। तीन गेंदों का खेल समाप्त हो चुका है, चार रन आपको ऑन बोर्ड पर नजर आएंगे। तीन गेंदे खेली है सचिन लाने ने, चार रनों का अभी तक योगदान दिया है। उठा के खेला इस गेंद को, गेंद हवा में तेजस शेड़गे गेंद का पीछा कर रहे हैं, गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेशे के बाहर चार रनों के लिए। यह आता बात चौका। यांच्याकडून आजीवली संघासाठी शुभेच्छा आल्यात। संजयजी भागेत आजीवली यांचं इथे आगमन झालं, त्यांनाही विनंती करतो आपण या क्रिकेट मंचावर येऊन विराजमान व्हायचंय। आणि बायकरमॅन अनिकेत ढोपरे यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चलो, वाकडी टीम का कप्तान आपको टॉस के लिए आना है। उसाटणे टीम का यहाँ पे कप्तान आ चुका है।
बार बल्ले का बाहरी किनारा, गलती कर दी, गलतियां गलतियां और गलतियों का परिणाम भुगतना पड़ेगा। गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर चार रनों के लिए। यहाँ पे देखा जा रहा है गलतियां हो रही है और गलतियों का परिणाम भुगतना पड़ रहा है। गेंदबाज विशाल ठाकुर ने तो गेंद अच्छी डाली थी लेकिन गलती वही बाप है और गलतियों का परिणाम भुगतना पड़ेगा। जहाँ पे एक था वहाँ पे चार आए और चार रनों के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 12 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। यहाँ से देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी सचिन लाने द्वारा आपको देखने के लिए मिलेगी। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। डॉट गेंद आती भी। इसी के साथ एक ओवर का खेल समाप्त हो चुका। एक ओवर के समाप्ति के बाद 12 रन ऑन बोर्ड पर आपको देखने के लिए मिलेंगे। वाकड़ी संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी लगेच यायचंय। उसाटणे संघाचे कर्णधार इथे नमदार झालेत। वाकडी संघ आपले कर्णधार चला लगेचच यायचंय। पहिलं षटक दुसऱ्या इनिंगचं संपलंय। इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा। वाकडी संघ आपल्या कर्णधारांना लगेच पाठवायचंय। पुढचा सामना वाकडी बनाम उसाटणे। हितेंद्र रामचंद्र मडवी साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण उसाटणे संघाचे पॅकर हितेंद्रजी साहेब यांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवर यायचंय। ओवर टू मयूर। त्याचबरोबर मयूर सॉरी वायरमॅन साहेब इथे उपस्थित झालेत। त्यांनाही विनंती करतो आपण कृपया स्टेजवर यायचंय। सुभाष जी वायरमॅन आपलं स्वागत आहे इथं। यायचं या क्रिकेट शृंखलेचा आनंद घ्यायचा आहे। स्वागत केलं जात आहे त्यांचं। सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणारी महावितरणची ही मंडळी आणि बेलवली गावाला खूप मोठी परंपरा महावितरणची आहे। तब्बल 150 कर्मचारी महावितरण मध्ये। तिसरे अंपायर के माध्यम से चेक किया जाएगा निश्चित तौर से। कर भी मामला हो चुका है वहां पे ठीक है। सिंगल चुराना चाहते थे। तीसरे अंपायर के माध्यम से जरूर चेक किया जाएगा ये खिलाड़ी आउट है या नॉट आउट है। तो हमारे संतोष जी महाराज बोले यहाँ से रजा लेते हुए उनका भी हम खास करके शुक्रिया अदा करना चाहेंगे। पहले ओवर में रन आए थे मनोज दादा माली। मनोज दादा यहीं से प्लीज यहीं से अपना सम्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर बेलवली गावातील एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे सुनील दादा पवार यांचाही आपण सन्मान करणार आहोत। मनोज दादा माळी यांना सन्मानित करूया। सुनील दादांना विनंती करतोय आपणही यायचं आपला सन्मान स्वीकारायचा तो ये रनआउट के स्वरूप में विकेट आया। सचिन लाने को लौटना पड़ा। रिस्क जरूर लिया था लेकिन डायरेक्ट हिट हुआ। दीपक साडेकर ने हिट किया और यहाँ से पहला विकेट भिंगारवाड़ी टीम का मैदान से बाहर जा चुका है। और यहाँ से बात की जाए तो पहली गेंद डाली थी सुदर्शन गायकर ने। नए खिलाड़ी साहिल लाने आपको मैदान के अंदर ट्रैवल करते हुए नजर आएंगे। पहले ओवर में रन आए थे भिंगारवाड़ी टीम के लिए 12। पहली गेंद के ऊपर रनआउट में विकेट गया पहली गेंद के ऊपर। अभी गेंदे बचेंगे आपके सामने 17 और जीतने के लिए जरूरत होगी 35 रनों की। 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा या आने वाला वक्त आने वाली गेंदे बताएंगी। कभी कभी क्या होता है गेंदबाजी करने वाले टीम के लिए एक अच्छा ओवर आता है तो कभी कभी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए एक अच्छा ओवर आता है। इसलिए तो कहते हैं ना झूला जितना तेजी से आगे जाता है उतनी तेजी से पीछे आता है। वक्त अच्छे अच्छे को झुकाता है लेकिन वक्त सबका आता है। ऊपर वाले के पास देर जरूर होती है लेकिन अंधेर नहीं होता। इस बार हाफ हेलीकॉप्टर स्ट्रोक देखने के लिए मिला। एक्स्ट्रा कवर में खेला विशाल ठाकुर। गेंद के नीचे आएंगे दूसरी के लिए जरूर
दौड़ना चाहते है खिलाड़ी साहिल लाने, लेकिन मना किया खिलाड़ी प्रतीक गायकर ने। जिस खिलाड़ी के नाम पे ऊपर दो बाइक है वो प्रतीक गायकर रहा, छोटा पैकेट और बड़ा दम आपका आपको ऑन स्ट्राइक पर देखने के लिए मिलेगा। याच दरमियान उत्कृष्ट समालोचक वॉइस ऑफ अजिवली गीतेश जी सारडीकर इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो आपण ही या क्रिकेट मंचावर यायचे। ओट मयूर निश्चित तौर से गीतेश जी सारडीकर इनको मैं गुजारिश करता हूँ कि आइए आप मंच के ऊपर, आपका भी इस श्रृंखला के माध्यम से हम तहदिल से स्वागत करना चाहेंगे। वहाँ पे खिलाड़ी तौसीफ से जरूर आए थे गेंद के नीचे, लेकिन वहाँ पे दो गमाने पड़े, थोड़ी सी मिस फील्डिंग तौसीफ शेख के माध्यम से देखने के लिए मिली। और दो रनों के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 15 रन आपको ऑन बोर्ड पर देखने के लिए मिलेंगे। गेंदे बचेंगी यहाँ से 15 और जीतने के लिए जरूरत होगी 32, 32 रनों की जरूरत होगी। अभी भी किसी ने मुकाबला जीता नहीं है, अभी भी किसी ने मुकाबला हारा नहीं है, दोनों के पक्ष में मुकाबला बाकी है। क्रिकेट में जब तक आखिरी गेंद डाली नहीं जाती तब तक कुछ भी कहना इम्पॉसिबल है, क्योंकि बाजियाँ पलटने में देर नहीं लगती। गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल, इस खेल का नाम है क्रिकेट। सुदर्शन गायकर गेंदबाजी की भागदौड़ संभाल रहे हैं, जिनके पास एक्सपीरियंस बहुत है और अच्छी गेंद डाली थी। चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, सीधी गेंद गई विकेट कीपर के दस्तान में। इस बार उठा के खेलना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क जुड़ा नहीं। लॉन्ग ऑफ में से खिलाड़ी आएंगे मिड ऑफ में, उठाएंगे फेंकेंगे, तब तक एक चिक्की सिंगल। तेजस सारडेकर ने इस गेंद को रोका और अच्छा थ्रो देखने के लिए मिला। तेरह गेंदे अभी जीतने के लिए जरूरत होगी 31 रनों की, 13 गेंदे 31 रन, क्या शानदार गेंदबाजी गेंदबाज सुदर्शन गायकर द्वारा। रिवर्स स्वीप अटेंड किया था, सीधे उंगली से घीना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए थी, यहाँ पे बल्ला टेढ़ा किया है और निश्चित तौर से गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 4 रनों के लिए। और इसी के साथ देखा जाए ना तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 13 में चाहिए थे 31, अभी गेंदे बचेंगे आपके सामने 12।
यहाँ पे प्रतीक गायकर को लौटना पड़ेगा। हेलो, दरम्यान उसाटणे आणि वाकडी संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय। उसाटणे मजा आएगा दोस्तों, मैंने पहले ही कहा था। तो इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो निश्चित तौर से आखिरी ओवर तक मजा आएगा। और इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 25 की जरूरत थी। अभी आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। अभी भी किसी ने मुकाबला जीता नहीं है, अभी भी किसी ने मुकाबला हारा नहीं है। मुकाबले में जरूर मजा आएगा दोस्तों। अभी 6 गेंदे जीतने के लिए 19 रन की जरूरत है। नाणेफेक खेली जाती है। बाकड़ी संघाने नाणेफेक जिंकली है लगे, अपना निर्णय लगे कळवायचा है। अटीतटीचा सामना आपण पाहतोय। दोन मातब्बर शेजारी संघ भिंगारवाडी आणि अजिवली। 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता। ओवर टू मयूर पाटील। नए गेंदबाज ज्ञानेश्वर पाटील गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे। ये मुकाबला हम एंजॉय कर रहे दोस्तों। साई समर्थ अजिवली बनाम भिंगारवाडी, इन दोनों के टीमों के बीच में यह मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा। 46 रन बनाए थे अजिवली टीम ने और 47 रनों का टारगेट सामने रखा था। अभी 6 गेंदें जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। देवेंद्र पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। ज्ञानेश्वर पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। कौन जीतेगा मुकाबला, ये आने वाली 6 गेंदें बता के जाएंगी। चलो स्पीडअप करना है थोड़ा सा, ज़्यादा टाइम नहीं लेना है क्योंकि वक्त किसी के लिए रुकता नहीं है, वक्त के लिए हमें रुकना पड़ता है। साहिल लाने और ऋतिक गायकर, ऐसी जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार उठा के खेला, गेंद हवा में, गेंद जाएगी सीमा रेशे के बाहर 6 रनों के लिए। चली चली रे हवा चली, बल्लेबाज ने मचा दिया कलीबली। और इसे कहते हैं इस टीम का बाहुबली। ये ठोका छक्का, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, इसी को दोस्तों क्रिकेट कहते हैं। बाजी आप पलटने में देर नहीं लगती। पहली गेंद के ऊपर दिखाया आसमान। अभी 5 गेंदें जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। 5 गेंदें 13 रन, इसी खिलाड़ी का कैच छोड़ा था, वहां पे कैच छोड़ा था। और कैच छूटने के बाद अभी तहलका मचाते हुए नजर आएंगे मैदान के अंदर। इस बार बल्ला जरूर घुमाया था, बल्ला जरूर घुमाया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी। पिछली गेंद के ऊपर बारी देखी थी हमने बल्लेबाज साहिल लाने की, लेकिन इस बार बारी देखने के लिए मिल रही है ज्ञानेश्वर पाटिल की। 4 गेंदें 13 रन। इस बार हवाई यात्रा, टाटा बाय बाय, नंबर मिलेंगे दोस्तों 6 विकेट। या छक्का ठोकम ठोक, वो कहते ना लोहा गर्म हो तो हथौड़ा मार देना चाहिए। सोनार की तो एक लोहार की, ये छक्का आया। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। 3 गेंदें जीतने के लिए 7 रन की जरूरत है। 3 गेंदें 7 रन, 6 गेंदें 19 रनों की जरूरत थी। 3 गेंदों में लगाए 2 छक्के साहिल लाने ने। शानदार बल्लेबाजी अपने टीम के लिए करते हुए नजर आएंगे। तीन गेंदे 7 रन, कुछ भी हो सकता है।
तीन गेंदे सात रन, छह गेंदे 19 की जरूरत थी, ये दो छक्के लगाए साहिल लाने ने। वो कहते हैं ना दोस्तों, ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो अपनी टीम के हालात देखता है और हालातों के ऊपर खेलते हुए नजर आएंगे। इस बार उठा के खेला गेंद, दबा में गेंद के नीचे आएंगे सुदर्शन गायकर और लौटना पड़ेगा। अभी दो गेंदे जीतने के लिए सात रनों की जरूरत है, कंपल्सरी चेसिंग, मुकाबले में मजा आएगा। दो गेंदे सात रन, निश्चित तौर से देखा जाए ना तो साहिल लाने ने इस मुकाबले में जान डालने का काम जरूर किया है, क्योंकि एन मौके पे दो छक्के लगाए अभी नई खिलाड़ी। नए खिलाड़ी संदीप मस्कर मैदान के अंदर ट्रैवल करते हुए नजर आएंगे। हाई वोल्टेज मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, मुकाबला कोई भी जीते दोस्तों, लेकिन दर्शकों को हाई वोल्टेज मुकाबला देखने के लिए काफी मजा आता है। वो कहते हैं ना ये बिजली की ये उसने की मलिका। याच दरम्यान अजीवली संघासाठी साहिल सखाराम जाधव यांच्याकडून शुभेच्छा आलेत। ओवर टू मयूर। वो कहते हैं ना दोस्तों ये उसने की मलिका, ये बिजली जैसा उसन लेके ना चल, तुझे देखकर कमजोर दिल वालों का हार्ट फेल हो सकता है। इसी मुकाबले में भी कमजोर दिल वालों का हार्ट फेल हो सकता है। गेंद दबा में, अच्छा प्रयास देखने के लिए मिला, दूसरी का प्रयास चल रहा है। अभी एक गेंद बचेगी और पांच रन की जरूरत, अगर यह मुकाबला जीतना है यहां से भिंगरवाड़ी टीम को तो छक्का लगाना पड़ेगा। क्या यहां से छक्का ठोका जाए, ठोकेगा क्या खिलाड़ी, ये भी देखना बेहद जरूरी होगा। अगर गेंद डॉट डालता है गेंदबाज ज्ञानेश्वर पाटिल तो मुकाबला जीतेगी अजीवली टीम। अगर यहाँ से छक्का लगाता है खिलाड़ी संदीप मस्कर तो मुकाबला जीतेगी यहाँ से देखा जाए तो भिंगारवाड़ी टीम। दिल की धड़कने तेज करने वाला मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, एक गेंद पांच रन। इस बार उठा के खेला गेंद, हवा में प्रयास तो अच्छा किया था करण मालकर, वहां पे खिलाड़ी थे मिड विकेट में, गलती की कोई गुंजाइश नहीं। और इसी के साथ मुकाबला जीता दोस्तों साई समर्थ गावदीबी अजीवली टीम ने। अच्छा मुकाबला, पैसा उसूल मुकाबला, एक टफ फाइट, काटे भरा मुकाबला देखने के लिए मिला। बाकड़ी संघ अपना निर्णय अमलात आणायचा आहे, फिल्डिंग चा निर्णय घेतला बाकड़ी संघाने, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे।